बालाघाट उपजिला रुग्णालय समुद्रपुर तथा सिंधी रेलवे रुग्णालय के लिए खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे द्वारा 50 जंबो ऑक्सीजन सिलेंडर संपूर्ण किट के साथ दिए गए। साथ ही आयुष 64 नामक कोरोना दवा भी दी गई। आमदार समीर कुनावार की उपस्थिति में आज हिंगनघाट शहर के उपजिला रुग्णालय को हस्तांतरित किए गए। इस वक्त पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे ने हिंगनघाट उपजिला अस्पताल में भेंट दी। हिंगनघाट की कोरोना मरीजों को ऑक्सीजन की जरूरत को देखते हुए आमदार समीर कुनावार ऑक्सीजन सिलेंडर के लिए प्रयासरत है, तब डॉक्टर महात्मे द्वारा इस मदद को पहुंचाया गया। इस वक्त उपजिला रुग्णालय में आयोजित कार्यक्रम में उपजिला रुग्णालय में कोरोना मरीजों को मिल रहे इलाज के चलते संतुष्टि जताई। आमदार समीर कुनावार द्वारा कोरोना काल में उपजिला रुग्णालय पहुंचाए गए सुविधा की सर्वत्र सराहना की। अपने विधानसभा क्षेत्र के कोरोना मरीजों के लिए संसाधन जुटाने के लिए आमदार कुनावार हर पल तत्पर होने की बात पद्मश्री महात्मे ने बताई। खासदार ने ब्लैक फंगस के बारे में जानकारी दी। पद्मश्री डॉक्टर महात्मे के दिए इस भेंट का आमदार कुनावार ने आभार प्रकट किया। आज आयोजित कार्यक्रम में नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जिला परिषद आरोग्य सभापति मृणाल माटे, भाजपा महामंत्री किशोर दीघे, उपजिला रुग्णालय के अधीक्षक किशोर सासकर, नोडल अधिकारी शकुंतला परासे आदि की उपस्थिति थी। मोठ्या प्रमाणामध्ये फैलतो आहे त्यावेळेला मी यांची मीटिंग घेतली डॉक्टर साहेब आणि त्यांना आपण विचारलं की आपण 50 बेड त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड आपण सुरू केले पाहिजे। याच्या पहिले हिंगणघाटमध्ये ऑक्सिजन बेड नव्हते। मागच्या मार्चमध्ये आम्ही सुरू केलं। आमदार मीटिंग मी यांना निधी उपलब्ध करून दिला, त्यांच्याकडून यादी मागितली, त्यांनी यादी दिली तिथल्या आयएमएच्या डॉक्टरसोबत बसून आणि त्या यादीप्रमाणे यांना आपण सर्व साहित्य उपलब्ध करून दिलं आणि त्यानुसार या ठिकाणी 50 बेडचं पहिले ऑक्सिजन बेड सुरू झाले। पण 5-10 ते 2 दिवसामध्ये भरून गेले। नंतर अशी परिस्थिती झाली की रोजचे 10-15-20 पेशंट रोज यायचे। मग करता करता 50-60 झाले, 60-80-90-95 पेशंटपर्यंत यांनी ऑक्सिजन दिलं। मग आम्ही यांना ऑक्सिजन सिलेंडर आम्ही बघितले, ऑक्सिजन सिलेंडर कुठं महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही, बाहेरच्या राज्यामध्ये विचार केला तिथे ऑक्सिजन सिलेंडर नाही। मग माझ्या लक्षात असं आलं की लोकांकडे जे औद्योगिक वापरासाठी सिलेंडर आहे। या इथे हिंगणघाटमध्ये आज आपले लोकप्रिय आमदार समीर कुणावारजी यांनी मला काल फोन केला होता की आमच्या मतदारक्षेत्रात तुम्हाला लोकांचा खूप अडचण आहे, सध्या ऑक्सिजन मिळत नाही आहे आणि ऑक्सिजनची कमतरता आहे आणि ऑक्सिजन सिलेंडर्स असे पाहिजे की ऑक्सिजन सिलेंडर्सच्या सोबत सरळ पेशंटला लावता येईल अशी सोय असलेले सगळे सिलेंडर्स पाहिजे असं त्यांनी सांगितलं। आणि मला मग मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आमदार साहेब सातत्याने आपल्या मतदारक्षेत्रातल्या लोकांच्या गरजा ओळखून आणि त्याप्रमाणे काम करतात। त्यांनी आधीच पाहिलं की हिंगणघाटमध्ये 50 बेड्सचं जे हॉस्पिटल ऑक्सिजन बेडवाले उपलब्ध करून दिलं, जे पहिले अस्तित्वात नव्हतं आणि दुसऱ्या वेव्हसाठी त्याचा खूप फायदा झाला। तर असे सर्वांचं सामाजिकरित्या काम जे करण्याचा तो त्यांचा उत्साह आहे तो बघून मी त्यांचा फोन आल्यावर म्हटलं की हो मी पाहतो आणि लवकरात लवकर तुमची सोय पूर्ण करतो। आणि आज सुदैवाने MECL कॉर्पोरेशनच्या माध्यमाने रणजित रथ साहेब आहेत त्यांचे CMD, त्यांच्या माध्यमाने आम्ही आज इथे 50 ऑक्सिजन सिलेंडर देतो आहे। 25 हिंगणघाट हॉस्पिटलसाठी आहेत, 15 समुद्रपूरसाठी आहे आणि 10 सिंधी रेल्वेसाठी आहे। तर हे सर्व पूर्ण तयार असलेले ट्रॉली, फ्लोमीटर आणि मास्क याच्या सकट ऑक्सिजन असलेले सिलेंडर आपण देतो आहे आणि मी याचा नक्कीच उपयोग पेशंटसाठी होईल आणि याचा लाभ इथल्या डॉक्टर लोकमंडळी पेशंटला पोहोचवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय भारत। BCN News के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।